कुटुंबियांनी विरोध करून इंजिनियर तरुणाने प्रेम असलेल्या तरुणीसोबत लग्न केलं. मात्र लग्नाच्या 5 महिन्याच्या आत प्रेमात वाद झाला आणि शेवटी इंजिनियर पतीने विष घेऊन स्वतःचाच जीव घेतला. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप लावले व सून जयावर संशय व्यक्त केला. ती अनेकदा सौरभला मारहाण करीत होती, याशिवाय जेवणही देत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण काय ते कळेल. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. सौरभच्या वडिलांनी सांगितलं की लग्नानंतर दोघेही वेगळे राहत होते, तर सौरभ गुजरातमधील हिताची कंपनीत काम करीत होता. मात्र गेल्या 8 महिन्यापासून तो बेरोजगार होता. वडिलांनी आरोप केला आहे की सौरभच्या आत्महत्येमागे त्याची पत्नी जयावर संशय आहे, कारण जया त्याच्यावर संशय घेत होती आणि त्याला नोकरीवर जाऊ देत नव्हती. तरुणी सौरभला मारहाण देखील करीत असे, याशिवाय त्याला जेवणही देत नव्हती. या सर्वांमुळे सौरभने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात सतीश द्विवेदी यांनी सांगितलं की पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक तपासानुसार सौरभने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे.